रायगडमध्ये सुद्धा दुसऱ्या दिवशी एस टी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे रायगड एस टी विभागाला पस्तीस लाखांचा तोटा सहन करावा लागलाय रायगड विभागातल्या आठ आगारांमधून होणारी वाहतूक सलग दुसऱ्या दिवशी ठप्प आहे त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत जवळपास पस्तीस लाखांचा तोटा रायगड एस टी विभागाला सहन करावा लागतोय या संपामुळे अलिबाग आगारातील संपकरी कर्मचारी नेमकं काय म्हणतात जाणून घेतले आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी एस टी कर्मचाऱ्यांचा संप आज दुसऱ्या दिवशीही सुरू आहे अलिबाग आगारातली परिस्थिती आपण पाहतो या ठिकाणी पूर्णपणे शुकशुकाट आहे संप असल्याची जाणीव प्रवाशांना आहे काही कर्मचारी या ठिकाणी सकाळपासूनच त्यांनी हजेरी लावलेली आहे आणि त्यांच्याकडनं या संपाबाबतच्या भावना आपण जाणून घेणार आहोत मला सांगा हा संप आहे सुरू आहे कालपासून सुरू झाला आहे शासनाने काल जी आर काढला सुद्धा आपण हा संप सुरू ठेवला आहे काय नेमकं म्हण म्हणं आहे तुमचं शासनाने जो जी आर काढलेला आहे ते आमचे वकील यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे कोर्टाला की हा जेव्हा आहे की आमची एकच मागणी की आम्हाला शासनात विलीन करून घेऊन घ्या दुसरीकडे आपण बघतोय शासनाने काल रात्रीपासून खाजगी वाहतुकीला सुद्धा परवानगी दिलेली आहे कितपत परिणाम होईल याचा परिणाम तर काय होणार नाहीच आहे त्याचा कारण ज्या आम्ही सेवा सवलती देत होतो अपंग असतील वृ वृद्ध असतील किंवा शाळेच्या मुली असतील ज्यांना आम्ही फ्री सेवा देत होतो तर ते बाहेरचे जरी श त्यांनी चालू ठेवलं तरी ते काही फुकट नेणार नाहीत फुकट आणणार नाहीत अनिल परब साहेबांनी कुठली ॲक्शन घेतली का आता त्यांनीच परवानगी दिली आहे सगळ्या शा सगळ्यांना की आता तुम्ही खाजगी वाहतूक चालू करा हे कुठल्या याच्यात बसते तत्वात हा आमचा मुद्दा आहे एकूणच आपण बघतोय एस टीचे कर्मचारी जे आहेत कर्म ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत जोपर्यंत शासन याबाबत स्पष्ट भूमिका घेत नाही तोपर्यंत संप सुरूच राहणार आहे आणि दुसरीकडे खाजगी वाहतूक जी आहे ती सुरू केल्याचा काही परिणाम ए एस टीच्या संपावरती होणार नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे पी डी जर्नल जीतू सह प्रफुल्ल पवार झी चोवीस तास रायगड मराठ्यांची तलवार म्हणजे